धन्यवाद धनंजय पाटील तर प्रवीण पाटील आपण या प्रवीण पाटील बाली जे षटकारांसाठी पारितोषिक लावलं गेलं होतं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये 444-0 भावेश पाटील मारंबलपाडा यांच्याकडनं तर आपण यायचं समोर या थोडस एक मोठा सामना आपल्या समोर येतोय दोन संघादरम्यान हा सामना होतोय एक मोठा सामना आपल्या समोर येतोय दोन संघादरम्यान सामना होतोय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आणि पाटील परिवार पुरस्कृत कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासीय गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ संपूर्ण स्पर्धा आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस बिग फाइट बिग मॅच इथे भगवानजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे 500-500 रुपये पारितोषिक होतं षटकाराचा 444-0 भावेश पाटील मारंबलपाडा यांच्याकडे लावलेलं पारितोषिक प्रवीण पाटील बालीसाठी त्याचप्रमाणे आपण बघितलं होतं दोन षटकार आले त्या दोन षटकाराच्या साठी 500-500 रुपये दोन्ही खेळाडूंना देता मोठा सामना आपण संपतोय झहीर भाई एका बाजूला शिवान स्पोर्ट्स चॅलेंजरचा संघ आहे तर त्याच्या समोर संघ असणार आहे ओंकारेश्वर जोगेश्वरीचा हा संघ सलामीची दोन्ही मैदानामध्ये पहिल्या षटक हाताळण्यासाठी सज्ज प्रथमेश ठाकरे मॅम फ्रॉम भिवंडी वारिटचा हा खेळाडू मैदानावरती आलाय पहिला चेंडू पहिलाच वाईट चेंडूचा इशारा इथे झालाय आणि हा मोठा सामना आहे बिग मॅच आहे बिग फाइट आहे टाइट फाइट जर झाली तर प्रेक्षकांचं मनोरंजन होईल पब्लिक आले बघा आता जसा दुपारचं सत्र थोडस पुढे चाललंय तसा माहोल बनत चाललाय मैदानावरती सुद्धा आणि माहोल बनत असताना मोठे मोठे संघ या मैदानावरती दाखल झाले आहेत आणि त्या मोठ्या संघामधला मोठा सामना आहे आमच्या समवेत झहीरभाई झहीरभाई बिग मॅच आहे टाइट मॅच झाली तर करी रंग देणार आहे शुक्र तुम्ही सही का आपने अगली गेम पिता सागर की प्रति शॉट वापर जब तक गेम को खेला जाता है बैट का ऊपरी किनारा का गेंद पॉइंट में क्षेत्र में जाती हुई एक नासा से बुरा करते हुए फैसल दूसरे रन की मांग है और दूसरा रन भी बुरा होता हुआ इस दो रन के साथ टीम की रन से क्या जा बढ़ते हुए चार रन पर नॉक स्ट्राइक पर दीपक हमें देखने को मिलेंगे फैसल ने अपना खाता खोला शिवानी बोर्डर चैलेंजर टीम अपने को देखने को मिलती हुई फील्डिंग करते हुए प्रतिमेश ठाकरे के गणेश काकर सर जी का भी आगमन हुआ है उनको भी हमारा सलाम आदाब रहेगा इखलास बाद मुकाबला अब देखने जा रहे हैं अभी गेंद पतन स्टार्ट होगी फैसल की जाती हुई लीफ फुटर बनाकर गेंद को खेल दिया कवर रीजन पर सेंसिटिव फील्डर गेंद जाती हुई टीप टीप निकल जाएगी सीमा रेखा के बाहर यस बॉडी लेने के लिए फैसल के बल्ले से आता है बस इन चौका कम ऑन डीजे जी आपने सही कहा कि इस मैच में ना दोनों टीमें पैकेज की तरह है एक तरफ आप देख रहे थे यहाँ पर आप पतन स्टॉक है फिर डेमोली का बेहतरीन सितारे तमाम सितारे आज इस मैदान पर आए हैं और वाकई में लाजवाब मुकाबला हमारे तमाम दर्शकों को देखने को मिलेगा आप क्या कहना चाहेंगे बिल्कुल अजून एक इतिहास है मैदान वर का 2022 एशिया चषक अगोदर ही स्पर्धा 2021 ची ज्या खेळाडू ने गाजवली होती तो खेळाडू है मैदान त्याकरता प्रेक्षक सुद्धा त्याच संख्येने आलाय युट्यूब वरती सुद्धा चाहता वाढलाय युट्यूब वरती ते सुद्धा व्ह्यूअर्स वाढले जातात प्रथमेशचा चेंडू फ्रंट फुट वरती पहिला तर मन बनवलं होतं पण थोडस ब्लाइंड स्ट्रोक असं म्हणू या ब्लाइंड स्ट्रोक बघा ज्यावेळेला फटका खेळला ना त्यावेळेला थोडासा बॉडी पोझिशन थोडीशी ऑन साइड ला गेली ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता हा निर्धाव चेंडू आलाय
सन्मानजनक खेळला गेला। एक सावकार आल्यानंतर प्रथमेश ने काय केले बघा, एक ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, फुलटॉस चेंडू, ज्याच्यावरती कव्हरच्या दिशेने चौकार आला होता, त्याच्यानंतर टप्प्या थोडासा खेचलाय, थोडासा मागे ठेवलाय, लाईन एंड लेंथ एडजस्ट केले, नॉन निर्धाव चेंडू आले सही का दोघांसाठी। बॅटिंग बनला गेंदबाजी करण्यात आला, त्याच्याने शॉट कव्हर की दिशा मध्ये फसला की बल्ले से निकलता हुआ कव्हर की दिशा में, डीप कव्हर के खिलाड़ी इस गेम को फील कर पाते। लाजवाब मुकाबला आप देख रहे हैं, कितने मात्र आप देख रहे हैं, मिडाप पर खिलाड़ी सितारा डोमिनिक परिषद का एक लाजवाब बल्लेबाजी, राष्ट्रीय वर्दी ट्रॉफी चचक में आपने देखी। अगली गेंद दीपक के लाते हुए शॉर्ट गेंद थी, पुल करना चाहते थे, बैटर गेंद का कोई संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तान में, पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ रन क्या बनी है नौ, आने वाली बारह गेंदों की कहानी कह रहेगी। मित्र ने तुम्हें कुटे सऊन का पहाड़ा पाटिल परिवार के जान से टेनिस क्रिकेटर का महासंग्राम महासम ऐसे गए ऐसे कमांड दीजिए। थैंक यू। पहिले षटक तर संपले, पहिला एक चौकार आलाय, नऊ धावांचं पहिले षटक हाताळलं गेलेलं आहे। आणि इथून ज्या वेळेला दुपारच्या सत्रामध्ये सामन्याला सुरुवात होते, आपल्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या वरती मी सकाळी सुद्धा ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता, जो फ्लॅग्स आहे एनसीएचा, तो या मैदानावरती वाहणाऱ्या हवेची दिशा आणि वेग दाखवतात। आता जर बघितलं हवेचा वेग थोडासा मंदावलेला आहे, दिशा थोडीशी ऑन साईडच्या दिशेने आहे, लेग साईडच्या दिशेने आहेत। गोलंदाजी मार्कवरती विनार गावचा हा गोलंदाज राहुल पाटील गोलंदाजी मार्क वरती आलाय, साईकला पुन्हा सज्ज होतोय फैजल, वेड ऑफला रमा चोप्पा जेल प्रथमेश ठाकरेच्या हातामध्ये विकेट आलाय। गाणे घेऊया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया। राहुल पाटीलला लाभले यश, ड्राइव्ह करायचं होतं पण अपिच ड्राइव्ह केला, थोडासा हवेमध्ये खेळलं, एक तर मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाला तुम्ही बीट करू शकले नाहीये किंवा त्याच्या बाजूनेही खेळवू शकले नाहीये। फैजलने प्रयत्न जरूर केला ड्राइव्ह करण्याचा, हवेमध्ये चेंडू गेला आणि मिडऑफला एक आरामात सोप्पा झेल टिपला गेला। नवीन फलंदाज स्वप्नील सज्ज होताना स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्कवरती राहुल पाटील, स्विंग अँड मिस, उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा चेंडू होता। आणि समोरचा जहीर भाई, समोरचा संघ बघताना ना तोच आहे, 35-40 पर्यंत तुम्ही धावसंख्या उभारायला हवी, कारण समोर तितक्याच ताकदीचा संघ आहे। सही का आपने तुकांसाठी राहुल लाजवाब गेंदबाजी, और ये टीम के खिलाड़ी को कौन भूल सकता है इस मैदान पर, इस टूर्नामेंट में लाजवाब गेंदबाजी, लाजवाब बल्लेबाजी का जलवा हमने देखा है। अगली गेंद खेलने के तैयार सुनील, शॉर्ट गेंद थी, बॉक्स पर जाकर पंच करने का प्रयास था, बैटर गेंद का कोई संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर छुटकी हुई, शॉर्ट गेंद लाजवाब गेंदबाजी। अभी तक बात की जाए तो तीन गेंदे बिंदी आई है, पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद लगातार दो गेंदे डॉट देखने को मिलती हुई, आने वाली तीन गेंदों की कहानी इस मैदान पर। राहुल अगली गेंद खेलने के फेंकने के तैयार, स्टार पर सुनील, तीन गेंदी गेंद थोड़ी सी उछाल ली, देखिए वहां पर फैसल आउट हुए, इसके बाद थोड़ा सा दर्पण पेशन इस मैदान पर तुकान सर जी बढ़ता हुआ, आप क्या कहना चाहेंगे, चार गेंदे एक लाजवाब राहुल की देखने को मिली। नारंगी ग्राम से गिड़ामा मैदान की एक अजून खासियत है, तुम्हें मैदान वरती खेल ना तो खेलपटी का तुम्हारा अंदाज है, या मैदाना वरती तुम्हें खेल अनुभव अल ना तो कुछ चेंडू फ्रंट फुट वरती है कुछ बैकफुट वरती खेला ही तुम्हें अंदाज बांधू शकता। राहुल अनुभव है, भरपूर अनुभव है या मैदान वरती खेलने का, कारण गेल्या दोन स्पर्धा यास या संघाने गाजवल्यात याच मैदानावरच्या। लागोपाठ तीन चेंडू, डॉट डॉट डॉट, जवळपास आपण बघतोय तर चौथा चेंडू आलाय हा निर्धावच्या स्वरूपात। आतापर्यंत जर बघितलं या षटकामध्ये एकही धाव आली नाही, मॅडन ओव्हर या स्पर्धेतलं हॅट्रिक बघितल्या दोन, मॅडन ओव्हर, मॅडन ओव्हर राहुल पाटील, राहुल नाम तो सुना होगा, फेमस डायलॉग आहे फिल्म इंडस्ट्रीचा, आणि राहुल पाटील निर्धाव षटक हाताळलोय, मेडन ओव्हर, दोन षटकांचा खेळ संपलाय, धाबा येत नऊ, जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे, पुढच्या मॅचच्या दिशेने सुद्धा आहेत, पण एक संगीत ऐकूया।
कातळणं इतकं सोपं नसतं आणि खास करून आज हाणामारीच्या षटकामध्ये तिथं निर्धाव षटक आलंय, विकेट्सही आलाय आणि निर्धाव षटक आल्यानंतर जो मनसुबा, जे डावपेच, जी रणनीती आणि ज्या गेम प्लॅनने उतरलेला होता हा जोगेश्वरीचा संघ, तो थोडासा मागे सरलाय. बघा पहिल्या चेंडूवरती ज्या वेळेला विकेट आला, खास करून फैजलचा विकेट आला, त्याच्यानंतरचे सर्व चेंडू जर आपण बघितले तर विकेट कीपरकडे गेले. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने आपण जाऊया. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज केतन मात्रे, अजून एक नाव आणि एक जुगलबंदी गेल्या वर्षी आपण अनुभवलेली होती. पहिला चेंडू सरळ पार होतोय, लागोपाठचे सहा चेंडू असे झाल्यात जे विकेट कीपर एंडला गेल्यात, लागोपाठचे म्हणजे पहिला पास गेले. आता हा एक आलाय निर्धाव षटक आपण समजू शकतो, पण नाही बघा मिडल अँड लेग वरनं गेलाय, ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा दिसते. इथून जोगेश्वरीच्या टीमला जे मेडन षटकात बाहेर येण्यासाठी आता या येणाऱ्या चार चेंडूपैकी तीन चेंडूवरती मोठे प्रहार करायला लागतील. झहीर भाई सही का तुम्हारा जी, एक थोड़ी सी उछाल गिनती बल्लेबाज की थोड़ी सी लगती हुई नजर आई है. शरीर थोड़ा सा तकलीफ हो रही है तो पानी भी लेकर जाए, खिलाड़ी खुद ही बाहर आ रहे हैं. अच्छे मुकाबले आप देख रहे हैं. Come on, dude. Kala puri tuve galavla sthal, anumi tera tinana, jagamal petini sena. Anumi tera tinana, jagamal petini sena. झहीर भाई जर आठवण असेल गेल्या वर्षी ही स्पर्धा होती, केतन मात्रे दुसऱ्या बाजूला, प्रथमेश ठाकरे दुसऱ्या बाजूला, एक मोठा प्रहार केतन मात्रेने त्या बॅटिंग केली होती, त्याला प्रत्युत्तर प्रथमेश ठाकरेच होतं. ती जुगलबंदी गेल्या वर्षी अनुभवले आणि आता दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये आहेत. झहीर भाई सही का तुमसाठी या वाकी में लाजवाब मुकाबले हुए थे और वहां पर जवाब दोनों बल्लेबाजों ने दिया था. पहले केतन मात्रे ने बल्लेबाजी की थी, उसके बाद प्रथमेश ठाकरे ने बल्लेबाजी करते हुए इस मुकाबले को जीता था. मगर आज दोनों आमने सामने नहीं है, मगर आज एक साथ मिलकर इस टीम में देखने को मिल जाएंगे. अगली गेंद केतन की इस मैदान पर, शौहर गेंद ही ऑफ स्टंप पर जाकर फील्ड करना चाहते थे, रन की मांग है और रन आउट का मौका बनेगा. बल्लेबाज का और एक विकेट का पता नहीं चला, बल्लेबाज का रहते हुए जोगेश्वरी टीम थोड़ी सी पाकफुट बचाते हुए कमांड दीजिए. मोठी नाव आहेत अब्दुल समद, अजून एक मोठं नाव आहे, परंतु जो कोलॅप्स झालाय, जो बॅटिंग ऑर्डर लडकडले ज्याला म्हणू, ती बॅटिंग ऑर्डर लडकडल्यामुळे त्या धावांचा ओघ आहे ना तो थोडासा अडलाय जोगेश्वरी संघाचा. एकाच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि कौतुक केतनचं, मात्रेचं, आखूड टप्प्याची गोलंदाजी, शरीर वेदी गोलंदाजी, म्हणजे फार पूर्वी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक काळ आला होता डॉन ब्रॅडमनच्या बॉडी लाईन गोलंदाजी, तशी बॉडी लाईन गोलंदाजी झाले. आता चार चेंडू चा खेळ झाला या षटकामध्ये, धावा जर बघितल्या 11 फेकत गो आगे से जी. और खिला जवाब बल्लेबाज भी है, गेंदबाज ऑलराउंडर खिलाड़ी जिन्होंने अभी हाल ही में नाइट राष्ट्रीय ट्रॉफी खेली थी, क्या बल्लेबाजी की थी. अगली गेंद इस मैदान पर ने बैटर के लिए आती हुई, शॉर्ट गेंद थी, थोड़ी सी उछाल ली, अंपायर के पास अपील की गई, मगर अंपायर ने कहा बैटर गेंद का कोई समय नहीं. गेंद विकेट कीपर राहुल के हाथ में जाकर चुकती हुई टॉट गेंद, अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ केतन मात्रे द्वारा. अभी भी आखिरी गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. खिलाफ जवाब इसमें पहली ओवर की बात की जाए तो थोड़ी सी बल्लेबाजी हुई थी, उसके बाद थोड़ी सी टीम बैकफुट पर जाते हुए बड़ा शॉट मिल रहा है और बीच में जब तक गेंद को फील किया जाएगा प्रथम स्ट्राइकर द्वारा दो रन आसानी से पूरे किए जाएंगे और इस दो रन के साथ तीन की रन संख्या अब जाकर पहुंचेगी, तीसरे रन की मांग होगी. मगर नहीं, बल्लेबाज को लौटना होगा और यहाँ पर ओवर नंबर 3 का खेल समाप्त. रन संख्या बनी है 13, आने वाली 18 गेंदों में 14 रन की दरकार है. शिवन टीम मुकाबला जीतने के लिए, मगर मित्रों आइए टॉस की तरफ चलते हैं. दोनों टीमों के कप्तान से भी बुलाया जाएगा, हमारे तक चिट्ठी आने दीजिए कमेटी मेम्बरान. मयूर दीजिए कम फास्ट बजाना, काय को बंद किया. Thank you.
सामना होता 4441 आचोले आणि जेएनसी 11 नायगाव दोन टीम कॅप्टन चला आपण या 4441 आचोले आणि जेएनसी 11 नायगाव या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कोल होतोय आणि चालू सामना जर बघितला तर टार्गेट आहे 14 धावांचं 14 रन्स टार्गेट आहे. चला आपण क्षेत्ररक्षणासाठी जोगेश्वर टीम आपण लगेच मैदानाच्या दिशेने या. ही संपूर्ण स्पर्धा वरमा आम्ही एका गोष्टीचा उल्लेख कशासाठी करतोय कारण ओपन अप आहे पूर्णपणे स्पर्धा खुल्या गटाची ही स्पर्धा आहे आणि कोणी खेळू शकता फक्त एकच आहे की एकदा खेळायला खेळाडू दुसऱ्या संघामधून नाही खेळू शकत याची प्रत्येक संघाने याची काळजी घ्या दक्षता घ्या. नाही तर असं व्हायचं की एखादा आपला संघ चांगला खेळलाय परंतु एक खेळाडू जरी आपला तसा निघाला तर संघ आपला स्पर्धेबाहेर जाऊ शकतो याची आपण थोडीशी काळजी घ्यायची आहे. आणि खेळाडूला विनंती एकदा आपण खेळल्यानंतर पुन्हा इतर संघामध्ये खेळताना त्यांना त्याची कल्पना द्यायची आहे. तर जाऊया पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय 4441 आचोळे आणि जेएनसी 11 नायगाव. चला टॉस केला जातोय तिथे आहेत आगरी कोळी सामाजिक संस्थेचे सचिव भगवान पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. नायगावचा संघ आहे जेएनसी 11 नायगाव दुसऱ्या बाजूला 4441 आचोळीचा संघ आहे. म्हणजे आचोळीचा संघाचाही या मैदानावरचा इतिहास आम्ही नक्कीच सांगू ज्यावेळेला त्यांचा सामना होईल. तर टॉस जिंकलाय तो जेएनसी जेएनसी नागाव सगळ्यांचा धन्यवाद भगवानजी पाटील. मॅचच्या दिशेने आपण जातोय. दोन्ही सलामीची जोडी मैदानावरती आले जे अगोदरच्या गेल्या वर्षी 2021 ला ही स्पर्धा होती त्यावेळेला आमने सामने ज्याचा उल्लेख मी केला होता एक अर्धशतक आपण बघितलं होतं तिथून आणि त्याला प्रत्युत्तर देताना प्रथमेश ठाकरेने तुफान फलंदाजी केली होती. पण आता तीस जोडी मैदानावरती आले 14 धावांचं आव्हान आहे आणि खऱ्या अर्थाने म्हणायला एक तरफ कुवा तो दुसरी तरफ खाई आहे असं काय म्हणावं लागेल कारण प्रथमेश ठाकरे जो गेल्या दोन स्पर्धेमधला या मैदानावरचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आहे. ही स्पर्धा त्यांना जिंकता आली नव्हती पराभव स्वीकारावा लागला होता 48 धावा करून सुद्धा तो संघ पराभूत झाला होता परंतु त्याच्यानंतर एनसी चषकामधला तो मानकरी ठरला होता त्यावेळेला तो सिरीजचा मानकरी ठरला होता पण आता तो मैदानावरती आलाय त्याचंही स्वप्न असणार हे या मैदानावरची स्पर्धा जिंकणार कारण प्रत्येक जण एक उरशी स्वप्न बाळगून येतो एक ड्रीम असतं ते स्वप्न बाळगून या मैदानावरती येत असतो. जोडी मैदानावरती आले पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय दीपक मागल्यासाठी चलिए दीपक गेंदबाजी बड़े केतना स्ट्राइपर है नॉक स्ट्राइपर है पता नहीं ठाकरे ये बड़े खिलाड़ी बड़े सितारे जो आगे में ये 14 रनों के लिए क्या इस मैदान पर रोका जाएंगे दीपक के द्वारा खेतन मात्रे के लिए पहली गेंद राइट ओवर से तैयार होते हुए फील्डिंग के साथ आप देख रहे हैं शॉर्ट टर्मैन शॉर्ट पॉइंट मिड ऑफ पर खिलाड़ी लॉन्ग ऑन पर खिलाड़ी स्वीप करना चाहते थे गेंद शरीर को लकी है गेंद विकेट पॉइंट पर जाती है दीपक गेंद को फील किया जाएगा एक रन आसान से पूरा करेंगे यहाँ पर बैट पर एज लगी थी और गेंद पॉइंट पर ट्रैवल हुई थी एक अंक के साथ यहाँ पर खाता खुलता हुआ मगर अभी भी 17 गेंदे और 13 रनों की दरकार है. और आपने सही कहा कि इस मैच में प्रथमेश ठाकरे ने ऐसी बल्लेबाजी की थी मगर थोड़े से लिए उनको दूर जाना पड़ा था मगर एनसीसी ट्रॉफी में क्या बल्लेबाजी के जलवे दिखाए थे मगर आमने सामने दोनों खिलाड़ी आज है मगर गए बार वो आमने सामने नहीं थे. बिल्कुल एक साथी ने पुनः एकदा प्रथमेश ठाकरे याला स्ट्राइक केला आणि 14 आज जर रोखायचं असेल जोगेश्वरी टीमला तर हे दोन प्रमुख अडसर आहेत हे अडसर तुम्हाला दूर करावे लागतील. हलक्या हाताने चंडूला खेळतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करेपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण केला होता. आणि जोगेश्वरीचा संघ आहे हा या जोगेश्वरीच्या संघाला म्हणजे ओंकारेश्वर जोगेश्वरीच्या संघाला विकेट फॅक्टर के एक्स फॅक्टर म्हणजे आहे किंवा के फॅक्टर आहे की फॅक्टर आहे तो विकेटचा इथे विकेट्स आले गडी आले खास करून या दोन खेळाडूंचे तर दबाव प्रतिस्पर्धावरती येऊ शकतो तर विकेट्स फार महत्वाचा आहे या क्षणाला जोगेश्वरीच्या संघाला. सही का तो मगर सजी केतन की लागली की नाते हुई
घुटना पे एक तमाशा देख, मगर बैट और गेंद का संबंध नहीं हुआ। गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर छुपी हुई टॉट गेंद है। पहली सफल हो गए थे कि गेंद को फाइन एक खेला जाए, मगर गेंदबाज उतने ही चतुर थे। बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ और वाकई में क्या बल्लेबाजी की थी, मगर आज इस मैदान पर कर दिखाना होगा। गेंदबाज उतने ताकत के हैं, मगर बल्लेबाज भी उतने ताकत के हमें देखने को मिलते हुए। तो क्या मांगे सर जी? हाँ, दीपक नहीं माहिती है, दीपक जानून है समोरच्या प्रतिस्पर्धीची ताकत आणि त्याच कारणास्तव बघा तीन चेंडू हाताळले, तीनही चेंडूंची लाईन एंड देन थोडीशी वेगळी होती, थोडस व्हरायटी चेंजेस विविधता ज्याला म्हणता येईल ती विविधता आणायचा प्रयत्न दीपक यांच्या मार्फत केला जातोय। पुन्हा बघा अजून एक वेगळा चेंडू फुल्लर लाईन डिलिव्हरी होती, पायावरती जाणारा चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय, चेंडूला लॉंग ऑनच्या क्षेत्राच्या दिशेने आलाय, एक धाव या चेंडूवरती आले, धावा झाले चार चेंडूच्या खेळा समाप्तीनंतर तीन। दोन्ही जर खेळाडू आक्रमक खेळाडू आहेत, पण सध्याच्या घडीला सावध आणि संत सुरुवात। सही कहा दीपक ने, कोई मौका नहीं दिया ये दोनों बल्लेबाजों को खुलने का। अभी तक बात की जाए तो तीन रन बने हैं, चार गेंदों का खेल मैदान पर हुआ था, नजर आता हुआ अगली गेंद खेलने तैयार प्रतिनिश ठाकरे दीपक द्वारा। राटे में से गेंदबाजी होती भी फुटास गेंद थी, तोहफा था कबूला प्रतिनिश ठाकरे ने, घुटना पे तमाशा पे गेंसी मारे के बाद छह रनों के लिए फरार। कमांड दीजिए वाकी में देखिए, जैसा शॉट आया वैसी गीत आई, एक बेबंदी का सितारा इस मैदान पर। तो एक थरब नॉक स्ट्राइक पर आप देख रहे तो मात्र को डोमिनी का एक सितारा देखने को मिलता हुआ। अगली गेंद दीपक की थोड़ी सी खराब गेंद थी, उसका पूरा पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाज अगली गेंद खेलने तैयार प्रतिमेश ठाकरे। और एक बड़ा शॉट इस मैदान पर और इस मैच को फिनिश करते हुए प्रतिमेश ठाकरे हाथ लगा। योगी शर्म ने अपने बेहतरीन हिस्सा लिया इस टूर्नामेंट में आकर, आपने बेहतरीन अपना खेल दिखाया, चलवा दिखाया, आपका तमाम का बहुत बहुत शुक्रिया। आइए हम नेक्स्ट मैच का टॉस हो चुका है, नेक्स्ट मैच के लिए चलेंगे, मगर सुनेंगे जब तक एक मधुर संगीत। एक बड़ा सितारा आपको देखने को मिलेगा, किशन देवेंद्र आप देख रहे हैं।